पुण्यातील जगदंबा माता मंदिर सभागृहात शुक्रवारी सायंकाळी 7:30 दिंडोरी तालुक्यातील राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या नाराज गटांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष सचिन देशमुख, वणी शहराध्यक्ष अमोल देशमुख, माजी राष्ट्रवादी विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष सुहास देशमुख, लखमापूरचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख, वणीचे माजी उपसरपंच किरण गांगुर्डे, सुनील थोरात, गणेश देशमुख, सतीश जाधव, माजी तालुका सरचिटणीस संतोष गांगुर्डे, घनश्याम देशमुख, नितीन देवकर, सागर बोरस्ते, विलास पाटील, योगेश झुळेकर, सागर पगारे, संदीप बोरस्ते, अतुल वाघ आदी उपस्थित होते. या बैठकीत पक्ष म्हणून नाही तर पक्षाने अन्याय केलेल्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे राहण्याचा सूर बैठकीत उमटला आहे. याबाबत बैठकीत दिंडोरीचे माजी आमदार रामदास चारोसकर यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला असून चारोसकरांनी 8 एप्रिल रोजी बोलावलेल्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. या बैठकीस गोरख देशमुख, नारायण थोरात, गुलाब जाधव, श्रावण मेसाट, दीपक आहेर, अलके साबुत्रा, सुरज देशमुख, शरद सूर्यवंशी आदींसह तालुक्यातील विविध ठिकाणाहून शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांचा कल हा राष्ट्रवादीने लोकसभेचे तिकीट नाकारलेल्या व भाजपात प्रवेश करून महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणाऱ्या डॉ भारती पवार यांना पाठिंबा देण्याकडे दिसून आला असून हे कार्यकर्ते शिवसेनेत की भाजपात प्रवेश करणार हे येत्या 8 एप्रिल रोजी स्पष्ट होणार आहे. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे, वणी.